आणि या प्रकरणी आमची मागणी आहे तमाम विरोधी पक्षाची की सखोल चौकशी करून चौकशी होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे. त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून राहू नये अशी आमच्या अध्यक्षांमध्ये मागणी. तो आपला अधिकार आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु मला आज एक स्थगनच्या निमित्तानं मी स्थगन जो दिलेला होता तो तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान मंत्री यांनी 29 जुलै 2019 रोजी वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर तालुक्यातल्या सावरगाव येथे गायरान जमीन खासगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली. अध्यक्ष महोदय, सातत्याने ह्या घटना घडतायत आणि ज्यावेळेस मंत्री महोदय मंत्र्याची शपथ घेऊन कामाला सुरुवात करतात त्यावेळेस ह्या घटना घडणं योग्य नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे आदेश असताना पण या जमिनीचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शांताबाई जाधव या अर्जावर जिल्हाधिकारी वाशिम यांनी 17 मे 2018 रोजी दिलेल्या आदेश तत्कालीन राज्यमंत्री महसूल यांनी रद्द केलाय. जिल्हाधिकारी यांनी वस्तुस्थिती तपासली नसल्याचा चुकीचा अभिप्राय त्याच्यामध्ये दिला गेलाय. आणि अध्यक्ष महोदय, अशामुळं 1 महिन्याच्या आत 5 एकरची जागा नियमाकडून करण्याची कारवाई करावी असे लेखी आदेश दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, हे नियमाला धरून अजिबात नाही, हे नियमबाह्य जमिनीचं वाटप झालेलं आहे. ह्याच्यामध्ये कदाचित आर्थिक व्यवहार पण झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं आहे की या प्रकरणं सातत्याने पुढे येत आहेत. या सर्व प्रकरणी महसूल राज्यमंत्री यांनी काही दलालांच्या मार्फत संधान साधून जमीन वाटपाची कारवाई केलेली असून या सर्व प्रकरणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकारच्या अध्यक्ष महोदय त्याचा प्रत्येक कागद ना कागद माझ्याकडे आहे. आपण स्वतः वकील आहात आणि मी सरकारला पण ते द्यायला तयार आहे. परंतु वेगवेगळ्या ज्या ऑर्डर्स निघालेल्या आहेत धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेड सोंडलेच्या पण त्या पण ऑर्डर आहेत. वाशिमची कारंद्याची पण ऑर्डर आहे, काळी कारंद्याची पण ऑर्डर आहे. अशा प्रकारच्या अनेक ऑर्डरी ह्या त्याच्यातनं आहेत. आणि या प्रकरणी आमची मागणी आहे तमाम विरोधी पक्षाची की सखोल चौकशी करून चौकशी होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे. त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून राहू नये अशी आमच्या अध्यक्षांमध्ये मागणी. अध्यक्ष महोदय, मी नियम 97 अन्वय स्थगन नाही 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 संपलाय संपलाय संपलाय. चला तुम्ही चालू करा. अहो ते बसले अजून काय, आता तुम्ही चालू करा ना. ठीक आहे, झालं ना. आता त्यांनी मांडला मुद्दा, आता त्यांना तुम्हाला मांडायचा आहे का मुद्दा तुमचा? आपल्याला मांडायचा असेल तर हे बघा, मी सदन ऑलरेडी हे बघा, मी सदन यापूर्वीच मी अमान्य केलेले आहेत. आपल्याला थोडक्यात आपलं म्हणणं महत्वाचं असल्यामुळे मांडायचं असेल तर कृपया मांडावं. जरूर जरूर अध्यक्ष महोदय, फक्त सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांचं बोला निर्देश. बोला 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 अध्यक्ष महोदय. बोला. मी या ठिकाणी ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, राज्यातल्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये काम करत असलेले अध्यक्ष महोदय, आपले सरकार आणि संग्राम या माध्यमातून संगणक परिचालक हे जे काम करतायत अध्यक्ष महोदय, त्यांचा 10,000 लोकांचा जवळजवळ मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. अध्यक्ष महोदय, या सर्वांचं म्हणणं एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष महोदय, मागच्या जवळजवळ 8-10 वर्षापासून हे लोक 11 वर्षापासून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम करतायत आणि अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचं काम ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने ते काम करतायत. त्यांच्या 2 महत्वाच्या मागण्या आहेत अध्यक्ष महोदय. एक तर त्यांचं जे यावलकर कमिटी आहे त्या यावलकर कमिटीच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत जे काही पद निर्माण व्हायला पाहिजे कर्मचारी म्हणून त्याची शिफारस झालेली आहे, सरकारने ती स्वीकारली पाहिजे आणि पद निर्माण करून दिलं पाहिजे संगणक परिचालकाचं अध्यक्ष महोदय, हे महत्वाचं. आणि आज फक्त 7,000 रुपयावर अध्यक्ष महोदय हे लोक काम करतायत. 7,000 रुपये आजच्या महागाईमध्ये अध्यक्ष महोदय शक्य आहे का काम करणं? हे तरी अध्यक्ष महोदय आपण जरा सभागृहाला सांगावं आणि त्या सरकारला सांगावं. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं माझं एवढंच म्हणणं आहे की या 7,000 ला 14,000 रुपये सरकार खर्च करत असताना फक्त त्यांना 7,000 मिळतं, 7,000 कंपनीला मिळतं. ही कंपनीची गरज आहे का? आणि आज ती कंपनी जर बाजूला काढून या सगळ्यांना किमान 14,000 रुपये मिळावं
अशा पद्धतीची त्यांची जी मागणी आहे ती मागणी मान्य करावी अशा पद्धतीची मी या निमित्ताने विनंती करतो। आणि अध्यक्ष महोदय हे 7000 रुपये सुद्धा 3 महिने झाले मिळालेले नाहीत, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, आज थंडीचे ते साधारणपणे 10000 लोक अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बसलेले आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय सरकारला आपण निर्देश द्यावेत की कुठल्याही परिस्थितीत याबाबत लक्ष घालावं। चला आझमी साहेब,